जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेने सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांना येणाऱ्या संचारबंदी काळामध्ये अडचणीसाठी कोरोना दिव्यांग सहाय्यक कक्ष जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी उभारण्यात आले. या कोरोना कक्षातून आलेले फोन तक्रारी स्वीकारणे, सांगली जिल्ह्यातील घराबाहेर न पडणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सदर तक्रारींच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कार्यवाही करण्यासाठी तसेच अडचणी सोडवण्यासाठी त्याच्या प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात येतील असे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी रामदास कोळी, सांगली. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या 21 दिवसाचा लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीमध्ये सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याबाबत प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना यांचे हाल होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर आपण दिव्यांग सहाय्य कोरोना कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये असणाऱ्या व्यक्तींचे नंबर हे पब्लिश केलेले आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर न पडता या दिलेल्या नंबरवरती फोन करून आपल्या समस्या मांडाव्यात, जेणेकरून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्व दिव्यांगाच्या अडचणी सोडवता येतील. धन्यवाद. नमस्कार. COVID-19 अर्थात नॉवेल करोना व्हायरस या विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि संचारबंदी याचं पालन करत आहोत. याच वेळेस आपण ही सुद्धा काळजी घेत आहोत की जीवनावश्यक वस्तूंचा किंवा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा आहे तो खंडित होऊ नये. यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना अनेकदा अडचणी येऊ शकतात, कारण त्यांच्या अडचणींमुळे जर त्यांना या सेवा सुविधांचा लाभ किंवा या वस्तू मिळाल्या नाहीत तर त्यासाठी यंत्रणा करणं आवश्यक होतं. यासाठी माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी आपल्याला जे निर्देश दिले त्याप्रमाणे आपण एक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग सहाय्य कक्ष हा फक्त या करोना या पार्श्वभूमीवर उभारलेला आहे आणि या कक्षामध्ये आपले 8 लोक हे नेहमी तैनात असतील. आणि सगळ्या दिव्यांग बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या काही अडचणी असतील तर त्या या कक्षाला कळवाव्या. त्याचे नंबर आम्ही जाहीर करतो आहे. त्या नंबरवर जर आपण माहिती दिली तर आम्ही आपल्या स्थानिक प्रशासनाशी तिथल्या यंत्रणेशी संपर्क साधू आणि त्यांच्या माध्यमातून आपण तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आपला हा लॉकडाऊनचा कालावधी आहे त्यात आपली कुठलीही गैरसोय होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. यासाठी आम्हाला गरज आहे त्या आपल्या सहभागाची. त्यामुळे आपण ज्या काही अडचणी असतील त्या बिनदिक्कत आम्हाला जर कळवल्या तर निश्चितपणे आपण त्याच्यावर मार्ग काढू. धन्यवाद.